kali. Kali dong. Maju terkira sih waktu ini. सरकार नियमानुसार 2200 रुपये फी असताना या लॅबने माझ्याकडून 3000 रुपये वसूल केले होते. त्याबद्दल मी तक्रार केली होती. काय नाही सर म्हणत त्याबद्दल मी आमचे मामा पत्रकार यांच्या शिवाजी सर्वसे यांना कॉल केला. त्यांनी मला विचारले काय असेल ते. मग शिवाजी सर्वसे सर मामांनी आणि यांच्या काय असेल ती तक्रार केली होती मामाने. श्री महालक्ष्मी लॅबोरेटरी सोन्या मारुती सोलापूर RT-PCR तपासणी ही केली आहे. रुग्णाच्याकडून आम्ही 3000 रुपये घेतले होते, परंतु आम्हाला शासनाचा GR माहीत नव्हता. आणि याच्यापूर्वी जे नामांकित हॉस्पिटल आहे आम्ही चौकशी केली आहे, त्यावेळेस शासनी जे दर आम्हाला 3080 रुपये आढळून आले, त्यानुसार आम्ही पेशंटकडनं 3000 रुपये घेतले. पेशंटने आमच्याबद्दल तक्रार केली. ते नवीन GR आलेला आम्हाला माहीत नव्हता. नवीन GR लॅब टू लॅब 2200 रुपये आणि होम व्हिजिट कलेक्शन 2800 रुपये असे होते. त्यानुसार आम्ही पेशंटकडनं जे जास्त घेतले ते पूर्ण रक्कम परत करतोय. आणि आयुक्त साहेबांनाही आम्ही माफी मागितली आहे. आणि ह्यापुढं महानगरपालिकेच्या GR जे रेट आहेत ते सर्वांनी लॅब टू लॅब 2200 आणि होम व्हिजिट असेल तर 2800 रुपये घ्याव आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे अशी माझी विनंती. आमच्याकडे 2 दिवसाखाली RT-PCR 3000 रुपये दर आकारलेला आहे असं सोमनाथ मोहन काळे यांची तक्रार प्राप्त झाली होती. त्या संदर्भात माननीय आयुक्त सरांनी याबद्दल चौकशी करायला आम्हाला सांगितलं होतं. त्या संदर्भात आम्ही महालक्ष्मी लॅबला शोकॉज नोटीस काढली होती की आपण सदरचे दर कोणत्या नियमाखाली आकारले आहेत आणि जास्त आकारले दर आपण जर जास्त दर आकारले असतील तर त्यावर कारवाई का करू नये. तर त्या संदर्भात त्यांनी 24 तासाच्या त्यांचा खुलासा आम्हाला सादर केला आणि प्रत्यक्ष भेटून त्यांनी त्याबद्दल डिटेल त्यांचं म्हणणं मांडलं की सदरचे हे दर हे मला शासनाचा GR माहीत नसल्यामुळे आम्ही चुकून आकारलेलं आहे आणि याबद्दल आमच्याकडून क्षमा असावी. आणि ते जे काही पैसे आहेत आणि माफीनामा त्यांनी आयुक्तांना दिलेला आहे आणि त्यामुळं सदर जो पेशंट आहे त्या पेशंटला ते पैसे परत मिळालेले आहेत. आणि इथून पुढे सोलापूर महापालिकेच्या हद्दीत कोणत्याही किंवा कुठेही कोणीही लॅबोरेटरीने RT-PCR 2200 रुपयेपेक्षा जास्त दर आकारणी करू नये. आणि जर होम डिलिव्हरी किंवा घरी जाऊन एखाद्याचा स्वॅब घेतला असेल तर मॅक्झिमम 2800 रुपये त्यांना दर आकारता येईल. यापेक्षाही कुठलाही एकही रुपया जर दर आकारला तर त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, त्यांच्यावर गुन्हा पण दाखल करण्यात येईल आणि लॅबोरेटरीची मान्यता पण रद्द करण्यात येईल. ही सर्वांनी नोंद घ्यावी. धन्यवाद.